नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आपण पाहणार आहोत आज राज्यामध्ये पसरलेल्या धुळीच्या वातावरणाची। मुंबईसह राज्यभरातल्या अनेक भागांमध्ये आज धुळीचं साम्राज्य असल्याचं पाहायला मिळत आहे आणि याला कारण म्हणजे अरबी समुद्राच्या पाण्याच्या तापमानात झालेली वाढ। तर दुसरीकडे पाकिस्तानमधनं येणाऱ्या पश्चिमी चक्राकार वाऱ्यांमुळे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग धुळीनं माखल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यातली ही काही दृश्य आपण सध्या पाहणार आहोत। आपण सध्या स्क्रीनवर जी दृश्य पाहतो आहोत ती पिंपरीमधली दृश्य आहेत। यानंतर आता ही जी स्क्रीनवर आपण दृश्य पाहतो आहोत ती जुन्नरमधली दृश्य आहेत। दृश्यमानता अत्यंत कमी झालेली आहे, हवेची गुणवत्ताही काहीशी खालावल्याचं पाहायला मिळत आहे। आणि यानंतर आपण आता ही जी पाहतोय दृश्य ती मुंबईतली आहेत। मुंबईमध्ये तर काही भागात पावसाच्या सरी देखील बरसल्या। कोकण परिसरासह पुणे मधल्या अनेक भागांमध्ये दृश्यमानता कमी झालेली आहे। मुंबईसह राज्यातल्या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसापासून राज्यभरामध्ये विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांसोबत सामान्य नागरिकांना पण करावा लागतोय। आपण पाहतोय की वर्षभर बदलत्या हवामानाचा सगळा फटका शेतकऱ्यांना बसतोय आणि अशातच आता अरबी समुद्रामधून जे वादळ येते, पाकिस्तानमधून आलेलं वादळ अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पोहोचलंय। आज सकाळपासूनच या सगळ्या वादळाचा फटका या परिसराला बसलेल्या हवेचे धुलीकण या सगळ्या वादळामध्ये आहेत आणि त्यामुळं आपल्याला दृश्यमानता खूप कमी झालेली आहे। मी आता पुणे नाशिक महामार्गावरती ज्या ठिकाणी उभा आहे आपण मागं पाहू शकतो जुन्नरमधला हा शेतीचा पट्टा आहे, पण दुपारचे 2:30 वाजले असताना सुद्धा सर्वत्र हे सगळं धूळ दिसते, त्यामुळं प्रवास करताना अडचणी येत आहेत। आणि विशेष म्हणजे अनेक यानिमित्ताने वैद्यकीय सल्लागारांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रासह गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये अनेकांना यामुळं श्वसनाचे विकार होण्याची सुद्धा शक्यता आहे। आपणही जर प्रवास करत असाल किंवा आपल्या आसपासच्या परिसरात फिरत असाल तर मास्क घालाच, कारण कोरोनाचं संकट एकीकडे असलं तरी दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने ह्या बदलत्या हवामानाचं म्हणजेच महाराष्ट्रात आलेल्या धुळीच्या या सगळ्या साम्राज्याचं हे सगळं वादळ आहे आणि त्यामुळं तुम्हाला सुद्धा याचा फटका बसू शकतो। तुम्ही सुद्धा या निमित्ताने कोरोनासोबतच याही वादळाला वादळाचा सामना करा। व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे। आपण जुन्नर भागातल्या स्थितीचा आढावा घेतला, मात्र राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या अशीच काहीशी स्थिती आहे। ढगाळ वातावरण अनेक ठिकाणी आहे, धूळ सगळीकडे पसरलेली आहे। आपण आपल्या स्क्रीनवर सध्या 3 ठिकाणची दृश्य पाहतो आहोत। मुंबई, पिंपरी आणि जुन्नर या भागातली ही दृश्य आहेत। मुंबई तर धुळीत हरवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। पिंपरीमध्ये देखील दृश्यमानता कमी झालेली आहे। काही वेळापूर्वीच आपण जुन्नरमधल्या स्थितीचाही आढावा घेतला। मध्य महाराष्ट्रातसुद्धा या सगळ्याचा परिणाम जाणवतो आहे। मुंबईमध्ये तर हवेची जी गुणवत्ता आहे ती देखील काहीशी खालावल्याचं समोर येत आहे। मुंबईमध्ये आज सकाळी पहाटेच्या सुमारासुद्धा अनेक ठिकाणी पावसाच्या सरी देखील बरसल्या। कोकणासह पुणे विभागातली दृश्यमानता या सगळ्या वातावरणात झालेल्या बदलामुळं कमी झाल्याचं दिसतं आहे।